भिवंडी का क्रिकेट अधूरा है। जी हाँ, सत्कार करने जा रहे हैं हमारे महेंद्र जी पाटिल के माध्यम से, यहाँ पे सत्कार हो रहा है। मनपूर्वक आभार व्यक्त कर दो सिद्दीक जी भावे आपलं। आपण आपल्या आवाजाने ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली त्याबद्दल निश्चित आम्ही त्यांचा आभार व्यक्त करू। आणि आमचे पंच अजीम अमदुल्ले, आपण सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा व्यासपीठावर या, आपला सुजनमान इथे केला जाईल। कारण या दोघांचा शेड्यूल आता मात्र येणाऱ्या बाली ट्रॉफीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे ते आमच्या स्पर्धेतना रजा घेत आहेत आजच्या दिवसातून। दोन्ही आमच्या या ऑफिशियलचं मनपूर्वक आभार व्यक्त करू, सिद्दीक जी भावे आणि अजीम अमदुल्ले, मनपूर्वक आभार। खूप चांगली पंचांची भूमिका पाहायला मिळेल अजीम अमदुल्ले आणि समालोचक भूमिकेत आपण बघितलं ते म्हणजेच सिद्दीक जी भावे। आपण सुरू करू आजच्या दिवसातला, आजच्या रात्रीतला शेवटचा सामना, सामना असेल तो चार षटकांचा, नाणेफेक जिंकल्यानंतर आपण बघतोय की गावदेव वेळे या संघाने मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीला इन्व्हाइट केलंय ते मैदानावर काढलेल्या संघाला। ऑल द बेस्ट। ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड, स्ट्रायकिंग एंडला कुलदीप, नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन, केतन स्ट्रायकिंग एंडला रेड कॅप मध्ये आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला कुलदीप। अनेक मात्र जर परफेक्टली बॉल पकडला तर निश्चितच 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। फुलटॉस चेंडू, जबरदस्त सुरुवात आणि चेंडूला फेकून दिले मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, बेधुंद करणारा फटका, षटकार। साई स्पोर्ट्स धूप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला। तर कालेर संघाच्या अजिंक्यसाठी एक पारितोषिक आलेलं आहे। जर परफेक्टली चेंडू जर पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि निश्चित जेल सुद्धा पकडला। पाचशे रुपयाचं कॅश प्राइज आहे अनिकेत साठी, अजिंक्य नाही अधिक अनिकेत साठी। काय बात आहे, फक्त चेंडू पकडण्यासाठी। अप्रतिम फटका, बॅक टू द बॉल, वॉर्ड एक्झिक्युशन, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू सीमारेषेवर, वन बाउन्स ओवर द रोप, चौकार। वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात। मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम केतन, एक षटकार एक चौकार कालेर संघाच्या विरुद्ध, जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग, नाणेफेक जिंकून आम्ही फलंदाजी करण्याचा काय निर्णय घेतलाय याचं उत्तर देत असताना गावदेवी वेगळे संघ, धाव संघ 10 फलकावर, दुहेरी अंक 10 धावा। पुढचा चेंडू स्टँड अँड डिस्पॅच, चेतेशक जज करतोय पण इथे प्रयत्न खूप चांगला आहे, सुंदर झेल टिपला डीप मध्ये बरोबर स्क्रीनच्या समोर आणि बाउंड्रीच्या आतमध्ये, सुरेख झेल, चांगलं कम बॅक आणि फलंदाज बाद। तर उद्याचे सामने अशा प्रकारे असणार आहेत, कुडूस वर्सेस जितू पॅकर्स नवघर सकाळी दुपारी तीन वाजता, त्यानंतर पोगा विरुद्ध
तर धावसंख्या एकूण अंकित झाली एकाकडेच्या मोबाईलमध्ये एकूण 12 धावा धाव फलकावर. कोलोर डब्याचा चेंडू ऑन साईडला प्लेस लक्ष देते आहे. चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल. धावसंख्या एक ने पुढे सरकली एकूण धाव फरक अंकित झाले त्या 13 धावा. पहिले षटकाची ती समाप्ती होते. आपण पाहतो मी त्याच्यात मध्ये फलंदाज बाजारे तो केतन बरोबर लॉन्ग ऑफ आणि लॉन्ग ऑनच्या मध्ये बरोबर स्क्रीनच्या समोर झेल टिपला त्या खेळाडूचा आणि पहिलाच धक्का लागला तो गावदेवी वेळे या संघाला. कुलदीप मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चित झालेले नवीन आणि फलंदाज मधून विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहत आहोत स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धा 2022 या स्पर्धेचा आज हा तिसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय, तिसरी रात्र तुम्हाला पाहायला मिळते आणि जवळजवळ आजच्या दिवसातला हा शेवट सामना तुम्हाला मैदानाच्या पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या, थोडं सहकार्य करायचं काल्हेर संघ. एका षटकाकडे धावसंख्या धावफलकावर 13 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत साठी पारितोषिक अजूनही ओपन आहे. चेंडू जर कव्हर केला तर जवळजवळ 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ते अनिकेतला. 13 लॉस ऑफ वन, 500 कॅश प्राइज आहे. झेल घेऊ दे, चेंडू पकडू दे, काय हरकत नाही आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अनिकेत साठी. चला सामना सुरू करा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये. अतुल चला सामना सुरू करायचा आहे. स्ट्राइक एंडला कुलदीप आणि गोलंदाजी मार्गावर अतुल. अतुलच्या षटकातला पहिला चेंडू पॉवर प्ले संपलेला आहे. धावफलकावर अंकित झाला एकूण 13 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू ओर द विकेट. ओ अप्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडू होता. पहिला चेंडू प्रश होता या सेटेज. फलंदाज बाद होईल. LBWच्या स्वरूपामध्ये पायचित पकडला अतुलने पहिल्या चेंडूवर. कुलदीप तंबूत परततोय, आघाडीचा फलंदाज तंबूत परततोय आणि दोन धक्के लागले मैदानावरती. म्हणजेच मैदानावर फलंदाजी करत असताना गावदेवी वेळे या संघाला. दोन्ही आघाडीचे फलंदाज स्तंभूत परतलेत. कुलदीप आणि त्याचबरोबर केतनला आपण बघितलं आघाडीला येत असताना. चांगली सुरुवात केली होती आज दोन्ही फलंदाजांनी. कुलदीपने खातं निश्चित उघडलं होतं दोन धावेने, पण जास्त वेळ काय टिकू शकला नाही. वैयक्तिक 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन तो तंबूत परतला. कुलदीपचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन चांगलं, 2 चेंडू त्याने कुठले होते. 10 धावा, तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. 3 चेंडू 10 धावांचं योगदान देऊन विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे आणि विजेंद्र सोबत आले होते. त्याच्यापेक्षा छोट्या कमी उंचीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय तो फलंदाजीला, तो म्हणजेच नितेश. आकाश मुकादम यांच्याकडून एक पारितोषिक गेलंय. आता येत आहेत म्हणजे अतुलसाठी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अतुलला. आकाश मुकादम यांच्याकडून मी पाहतात. स्वतः महेंद्र शेठ पाटील या स्पर्धेचा आनंद घेत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आजच्या दिवसात. फुल टॉस आहे, आउटसाइड एज. ओ गुड बॉलिंग, चांगले चेंडू हाताळणी अतुलकडून. पूर्णपणे जखडून ठेवलंय निलेश ऑन स्ट्राइक. चांगली गोलंदाजी. धावसंख्या धावफलकडे एकूण अंकित झाली 13 धावा. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आहेत. चेंडू जर अडवला अनिकेतने तरी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे अनिकेत साठी. ओ अप्रतिम डिलिव्हरी, लाऊड अपील पंचांकडे LBW साठी. चेंडू डायव्हर्ट होतो, येतो तो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. पंच सिग्नल करतात लेग बाईस. अजून एक धाव ऍड होईल. धावसंख्या धावफलकडे एकूण 14 धावा. 2 गडी बाद. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज येतोय स्ट्रायकिंग एंडला, तो म्हणजे निलेश नाही तर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विजेंद्र स्ट्रायकिंग एंडला आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकर. प्रथम क्रमांक पारितोषिक स्पर्धेत तुम्ही पाहतात रोख रुपये 1 लाख आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये आकर्षक भव्यदिव्य चषक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी पारितोषिक समान आहे, रोख रुपये 20,000 रुपये आकर्षक भव्यदिव्य चषक.
आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजीसाठी तुम्हाला पाहायला मिळते कूलर सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सायकल सुद्धा पाहायला मिळते आणि मालिकावीरसाठी तुम्हाला गाडी पाहायला मिळते जी मात्र मोसमशेट पाटील बरोडेगावचे उद्योगपती आणि समाजसेवा यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. ट्रॅक चेंज केलाय, चांगला चेंडू, चांगला फटका ऑन साइडला प्लेस केलाय. शेतशक लॉंगला चेंडू कव्हर करतात, इथे मात्र थोडंसं फंबल, फेक चांगली होते. संधी दावचीची, अपील पंचांकडे, पंचांनी निर्णय सोपवला तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांची कामगिरी आता मात्र वाढली, कारण फलंदाज क्रीजच्या बाहेर आला होता. फेक चांगली झाली, थोडासा डायव्हर्ट झाला होता फलंदाज. इथे मात्र तुम्हाला चेंडू पण पुन्हा एकदा कव्हर केला, फेक केली, पण बघायचंय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला की नाही. क्रीजच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांनी यायचंय. सूरज करण बघायचंय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे आता स्वतः आयोजकच आहेत, निश्चितच ते निर्णय घेतील. येस, बॅट्समन इज आउट, कारण बॅट हवेमध्ये होती ऑन एअर, तो क्रीजच्या आतमध्ये पोचू शकत नाही फलंदाज. निश्चितच खूप चांगले फेक पाहायला मिळते, एकच धाव तिथे कंप्लीट झाली आहे आणि एक धाव कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्यासाठी फलंदाज धावत होता, त्या मुवमेंटला फलंदाज बाद होते धावची स्वरूपामध्ये आणि तिसरा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच गावदेवी भेळ या संघाला. स्वर्गीय रमाकांत विष्णू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण बघत आहोत श्री नयन रमाकांत म्हात्रे समाजसेवक खारबाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल लाभलेली आहे. मगाशी उल्लेख केला की उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी तुम्हाला कूलर आणि सायकल पाहायला मिळत आहेत. जितू माणेरकर त्याचबरोबर जितू माणेरकर समाजसेवक येलकुंदे यांच्या मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल आहे. त्याचबरोबर स्वर्गीय रमाकांत विष्णू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री नयन रमाकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल पाहायला मिळते. तीन गडी बाद धावसंख्या धावफलक थोडीशी माफक आहे, 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं जबरदस्त कंट्रोल या षटकात पाहायला मिळतोय गोलंदाज अतुलकडून. अतुलची अतुलनीय कामगिरी या षटकात पाहायला मिळते. ओ द विकेट लीडिंग ए चेंडू हवेमध्ये अँड कॉट बिहाइंड फलंदाज बाद अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये अतुलची आणि अजूनही धक्का लागलाय तो म्हणजेच गावदेवी वेळ या संघाला. जातो हा संकटात वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. तब्बल चार गडी बाद झालेत गावदेवी वेळ या संघाचे. वेले संघाने नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, थोडासा अंगलट आला असं वाटतंय आणि त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवतात गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी या षटकात फक्त दोनच धावा खर्च केला, अत्यंत कंजूस गोलंदाजी आणि या षटकात त्यांनी विकेट ज्या घेतल्या ते एकूण दोन. एक त्यामध्ये एक रनआउट सुद्धा आहे. एकूण तीन गडी या षटकात बाद झालेत आणि त्यापैकी दोन विकेट अतुलच्या नावावर. अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. षटक क्रमांक दुसरं धावसंख्येला जबरदस्त कंट्रोल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आपण जर बघितलं तर एक षटकार, एक चौकार, एक डबल, एक सिंगल, वैयक्तिक धावा ज्या आपण या षटकात गोलंदाज शरदने खर्च केला त्या एकूण डावफलकर 13, एक विकेट त्याने मिळवली,
पण या षटकात जबरदस्त कंट्रोल पाहायला मिळते. आतापर्यंत दोनच धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये गोलंदाज अतुलने. स्ट्राइक एंडला बॉबी लेफ्ट हँडेड बॅट्समन. हो चांगला चेंडू, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, ऑन साइडला प्लेस केलाय मिड विकेटला. क्षेत्रचक आहे, चेंडू कव्हर करून फेक करते, दोन धावांचा प्रयत्न, फेक चांगली होते आहे आणि पंचांचा अपील. यस इट इज, फलंदाज बाद होईल. अजूनही धक्का लागलाय मैदानावर गावदी वेहिल्या संघाला. धाव संख्या दहा फरक फक्त माफक आहे ती 16 धावा आणि अजून एक फलंदाज बाद. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यान तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला, घरी तो मदत गोरगरीबाला. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स स्पेशली फ्रॉम अतुल. पहिल्या षटकात तब्बल 13 धावा असून सुद्धा या षटकात काय गोलंदाजी केली, काय कमबॅक केलंय, काउंटर अटकल्या जणू काय या षटकात सुरुवात केली आहे. पण गावदेवी वेळे संघ सुद्धा मात्र असा एक संघ जो मात्र कधीही मागे वळून बघत नाही, कधीही मात्र हार मानत नाही. बघायचं त्यांच्यामधनं कुठला फलंदाज फाईट बॅक करणार. दोन षटकाच्या धावसंख्या 8 गतीने 16 धावा धावफळ करून तब्बल 5 गडी बाद. भारत विरुद्ध झिम्बाब्वे सुनील शेळके आपण जो सामना बघितला 1983 वर्ल्ड कपमध्ये, त्या सामन्याचं दूरदर्शनचा स्ट्राईक असल्यामुळे सामना पाहायला मिळाला नाही आणि भारतीय संघसुद्धा असाच पिछाडीवर होता 17 धावांवर 5 गडी. आणि त्यानंतर मात्र कपिल देव निखळजीने मात्र येऊन जी खेळी केली ते अतुलनीय होती. तब्बल 132 चेंडूत 175 धावा त्याने खुटल्या होत्या. टेनिस बॉल खेळी विषयात दिसतो आपण असेच बरीच काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, खास करून सांगीम प्रीमियर लीग गेल्या वर्षी आणि रायगड वर्सेस डिंगडॉंग म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स पुणे यांच्यामध्ये सामना सुरू होता. 80 धावसंख्येचा पाठलाग रायगड संघाच्या समोर करायचा आहे डिंगडॉंगला आणि अशा मुवमेंटला 17 धावसंख्येवर 4 गडी बाद झाले होते. इजाज कुरेशी, आकाश सारेकर, ओंकार देसाई, योगेश पेंडकर सारखे खंदे फलंदाज बाद झाले. आणि त्यानंतर मात्र कृष्णा सातपुतेने मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना 80 धावसंख्येचा पाठलाग तर केला आणि वैयक्तिक अर्धशतक सुद्धा त्याने झळकावलं होतं. तशा एका खेळाडूची गरज आहे मैदानावर, ती गावदेवी वेहिले या संघाला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल तो भाविक. शॉर्ट ऑफ लेंथ आहे चेंडू, हवे मध्ये मिस टाइम फटका, क्षेत्रशक दूरवर नाही येतोय, जज करतोय, बघायचं आहे. प्रयत्न चांगला होता, प्रयत्न खरंच चांगला होता. बॅकलवर जोपर्यंत खेळाडू येईल तोपर्यंत दोन धावा तर फलंदाजाने पूर्ण केलेत या चेंडूवर. आपण बघतोय स्पर्धेमध्ये भरपूर काही पुरस्कार ते आम्हाला लाभले, त्यामध्ये निश्चित आवर्जून उल्लेख करते म्हणजेच जगनशेठ पाटील, सरपंच इताडे यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर श्री मोसमशेठ पाटील, समाजसेवक आणि उद्योजक भरोडी यांच्या माध्यमातून मालिकावरीसाठी आम्हाला बाईक पाहायला मिळते. त्याचबरोबर स्वर्गीय भीम सावळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मिनार भीम पाटील, समाजसेवक पिसवली कल्याण यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर स्वर्गीय प्रेमाताई सुरेश पाटील, माजी नगरसेविका भिवंडी महानगरपालिका यांच्या स्मरणार्थ श्री सुरेशबाबू पाटील, माजी नगरसेवक भिवंडी महानगरपालिका आणि श्री मेहुल सुरेश पाटील, समाजसेवक ओवळी यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला सन्मानचिन्ह पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ब्युटिफुल डिलिव्हरी, अप्रतिम चेंडूची फेक भाविक कडून. गुड लेंथ वरला चेंडू टाकत असताना फिंगर जबरदस्त रोल केले आणि जबरदस्त आउटस्विंग सुद्धा पाहायला मिळत आहेत. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स पूर्णपणे जखडून ठेवले गावदेवी वेळेसारख्या एका बलाढ्य संघाला. सुपर बॉलिंग फ्रॉम कालेर. नेक्स्ट बॉल पुढून खेळायचा प्रयत्न, स्लाइस केलाय डी पॉइंटला, क्षेत्रशक आहे तिथे, थोडासा फंबल पण चांगली फिल्डिंग आणि फेकी सुद्धा चांगली, गुड थ्रो. त्याचबरोबर स्वर्गीय रमाकांत विष्णू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री नयन रमाकांत म्हात्रे, समाजसेवक खारबाव यांच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी एक सायकल पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर श्री जितू माणेरकर, समाजसेवक येलकुंदे यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज यासाठी एक सायकल सुद्धा पाहायला मिळते. हे सर्व आमचे पुरस्कर्ते आहेत, यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पुरस्कृत केलं गेलं आहे. धावसंख्या 19 धावा धावफरकर 5 गडी बाद, षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज भाविक. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, जास्त बाउन्स होतोय इथे, विकेट किपर कडून चूक, पंचांचा इशारा 22 एसटीच्या वरून चेंडू निघून जातोय. जवळजवळ निर्धाव चेंडू होता, विकेट किपर कडून होती ती चूक आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर एकदा ती निश्चित 22 रुपयात अंकित झाली आहे. धावसंख्या 20 धावा धाव फलकावर, खूप चांगला आउटस्विंग पाहायला मिळतोय. विकेट किपर चेंडू गॅदर करू शकला नाही, 22 रुपयात धाव इथे अंकित होईल. 5 गडी बाद झालेत मैदानावर बॉबी आणि अल्पेश बॅटिंग करत असताना. मोठा फटका मारण्याची संधी अजिबात दिली नाही आहे. पहिल्या षटकात आपण बघितलं मोठे फटके, पॉवर प्लेमध्ये एक षटकार एक चौकार, त्यानंतर एकही मोठा फटका आला नाही आहे गावदेवी वेहिले या संघाच्या माध्यमातून. फटका थोडासा फसलाय, मिस टाईम फटका आहे,
चेंडू डायवर्ट होतोय लीडिंग एज घेऊन शॉर्ट गलीमध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. काय जबरदस्त फिंगर रोल करतोय तो म्हणजे गोलंदाज भाविक. इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून. अनिकेत मात्रेसाठी अजूनही पारितोषिक आहे 500 रुपयाचं. चेंडू तुम्हाला फक्त ग्रीप करायचंय, कव्हर करायचंय. तुमच्या हातात जर चेंडू आला, झेल आला किंवा ग्राउंड स्ट्रोक जरी आला, तुम्हाला कव्हर करायचंय आणि 500 रुपयाचं पारितोषिक पिटवायचंय यतीन पाटील यांच्या माध्यमातून. राउंड विकेट स्ट्रायकिंग एंडला बॉबी लीडिंग आहे. चेंडू हवे मध्ये, झेल उडालाय आणि इथे दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. झेल तर सुटला आणि चेंडू सीमारेषेवर चौकार.
दोन वेळा धावून पूर्ण केल्या त्या आपल्या फलंदाजांनी गावदेवी वेले या संघाने आणि चांगलं फाईटबॅक केलंय, चांगली टोटल उभारली आहे मैदानावर. आपण बघतोय एकूण धावसंख्या अंकित झाली आहे ती म्हणजेच 39 धावा आणि 40 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते मैदानावर काढलेलं या संघासमोर. थोडीशी विश्रांती घेतो आणि आजच्या दिवसासाठी तुमची रजा घेतो. कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो ज्यांचा आवाज आपण आजच्या स्पर्धेमध्ये शेवटच्या टप्प्यात ऐकणार आहोत. त्यांनी मात्र दिलेलं योगदान किंवा त्यांनी दिलेलं जे आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जे निश्चितच त्यांचा वेळ त्यांनी दिला, निश्चित आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू आणि ऐकू या शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा सिद्धी भावे यांचा आवाज. धन्यवाद. विशेष धन्यवाद प्रसाद परब सर जो आज हमारे साथ जुड़े और फाइनल तक उनकी कमेंट्री को आप एंजॉय करेंगे. 40 का लक्ष्य है, एक अच्छा टोटल बना लिया है गावदेवी वेले ने. गावदेवी वेले को इस वक्त अल्पेश पाटिल बंड्या, साथ ही साथ यश पाटिल उर्फ यश्त्या और प्रवेश पाटिल ने और इसकी बॉयज़ ने ऑल द बेस्ट कहा है. देखना है कि गावदेवी वेले के पास भी बहुत मजबूत गेंदबाजी है, लेकिन इस मैच का जो भी रिजल्ट रहेगा उसमें टीम के कैप्टन सुनील पाटिल, कालेड़ के कैप्टन डेविड वार्नर की बल्लेबाजी बहुत असर डालेंगी. पहले मैच में 42 नट आउट बनाए थे. आज गावदेवी वेले का भी परफॉर्मेंस लाजवाब रहा. आज कारोली ने ठाकुरपाड़ा को शिकस्त दी. कई टीमें आगे बढ़ गई है. कल देर रात स्वयंभव पायगांव अपना मुकाबला जीती थी. प्रसाद परब सर कल आपके साथ जुड़ जाएंगे. कल सदाबहार कमेंटेटर एक दिन के लिए अजय घरत भी जुड़ जाएंगे. गुड नाइट एंड शुभ रात्रि, शुभ सकाल भी कह सकता हूं मैं. देखिए मैच्योरिटी कमेंट्री में अगर हो तो कमेंट्री सुनने का मज़ा ही अलग रहता है. वो नाम है प्रसाद परब सर का, उन्हें सुनते रहिए आखिर तक कौन बनेगा विजेता तक. बैक टू क्रिकेट नाउ. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पर आते हुए. सूरज पाटिल और एक गेंद थमाने की मांग की है. स्टेज पर इस वक्त हिमांशु शिवारी बैठे हुए हैं जिनका के आज जन्मदिन है और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से उनको जन्मदिन की लाख शुभकामनाएं. खेल की शुरुआत होती हुई और इरादे साफ कर दिए कालेड़ ने. डेविड वार्नर ऑफ भिवंडी टीम के कैप्टन सुनील पाटिल के साथ में इस वक्त बल्लेबाजी को आए हैं. कालेर के 12वें खिलाड़ी, कालेर टीम के 12 मैन. तुमच्याकडे बॉटल होती ना सर? भाविक पाटिल और सुनील पाटिल दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए. लक्ष्य है 40 का, एक ऐसा लक्ष्य जहाँ पे फाइट बैक कर सकती है वेले की टीम. समीर तांगड़ी को दिखाया जा रहा है साजन गेंदबाजी के लिए. साजन पाटिल
सूरज पाटिल आपको कमेंट्री बॉक्स में आना है, मोनिस पाटिल आपको भी आना है। खेल की शुरुआत होती भी अल्पेश पाटिल और इसकी ग्रुप इस वक्त धर्म राजा स्टैंड में नजर आ रहा है, आपका भी हार्दिक स्वागत। पहली गेंद हल्के हाथों से पुश किया, गति परिवर्तन एक रन। साजन पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, आप सामना करेंगे बैट्समैन भाविक। खेल की शुरुआत होती भी भाविक पाटिल सामना करेंगे। साजन पाटिल बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, पैर नहीं चले थे, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलना चाहते थे भाविक। देखिए कल बने रही हमारे साथ और परसों महेंद्र पाटिल साहब का जन्मदिन, और जन्मदिन पर कौन बनेगा विजेता। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए फिर से यॉर्कर खोद के निकाला एक रन। बॉलिंग बहुत जबरदस्त हो रही है और इस तरह की कंडीशन में 40 का जो टारगेट है वो एक अच्छा टारगेट पकड़ा जाता है। बहरहाल दो रन बने, कोई विकेट नहीं, 10 का आस्किंग रन रेट है कालेर के सामने। डिपेंड करता है सुनील पाटिल पे, बहुत ही खतरनाक बैट्समैन है, लेकिन अगर हम वेले की बात करें तो वेले के पास भी बहुत मजबूत गेंदबाजी है। केंद्रीय राज्य मंत्री चषक में बदकिस्मती से वो मैच गवा दिया था उन्होंने। एस मार दबा बैठक, गेंद हवा में, फील्डर नीचे, बहुत बड़ी विकेट, और क्या कैच पकड़ा है नीलेश पाटिल ने। इतना आसान नहीं होता है, ऊंचाई ज्यादा, बिल्कुल डेविड वार्नर के अंदाज में खेला था, लेकिन नीलेश पाटिल को देखिए बहुत बढ़िया जज किया और आउट हो गए सुनील पाटिल। हुसैन राजस्थानी देर रात इस मैच का मजा ले रहे हैं। बी इंडियन के सबसे बड़े शुभचिंतक और फैन, आपका भी इस्तकबाल है देर रात। उन्होंने महेंद्र पाटिल को शुभकामनाएं दी इस कप के लिए। पहला विकेट गिरता हुआ, बड़ा झटका लगा है काले टीम को। बॉलिंग साजन पाटिल बहुत अच्छी कर रहे, देखना है भाविक की जिम्मेदारी बढ़ती हुई। नए बैट्समैन हार्ड हिटर आए हैं वन डाउन पोजीशन पे। इस मरतबा फ्लिक किया हवा में, क्या फील्डर पहुंच पाएंगे। व्हाट अ कैच, क्या कैच पकड़ा है वहां पर केतन मुकादम ने। उंगलियों में दम है केतन मुकादम, और ये कैच वाकई में बहुत खूबसूरत है। और केतन मुकादम ये तो वो नाम है जो टेनिस क्रिकेट पे छाया हुआ है। दो रन दो विकेट, खराब शुरुआत यहां पर हम कहेंगे कालेर की। ये देखिए धर्म राजा
स्टैंड में वहाँ पर काफ़ी वेले के सपोर्टर्स हैं, अल्पेश पाटिल भी हैं, रिस्की ग्रुप भी है, लेकिन रिस्क यहाँ पर बल्लेबाज ले रहे हैं और विकेट गंवा रहे हैं। फाइक अंसारी पॉनियर के और भिवंडी के हिटमैन भी मैच का मज़ा ले रहे हैं, उनका भी हम इस्तकबाल कर रहे हैं। डे आफ्टर टुमारो आए दिन बाहर के बाली ट्रॉफी, कल बाली ट्रॉफी का लॉट है और 170 के ऊपर टीमें पार्टिसिपेट कर रही है। पिछले बाली ट्रॉफी में 175 टीमें थी। इस मरतबा बहुत ही खूबसूरत ड्राइव और साजन चले ससुराल, बहुत ही बेहतरीन कवर ड्राइव, 4 रन। क्या शॉट खेला है, मूड को बना दिया है, क्लासिकल स्ट्रोक, जाजिमुन नजर शॉट, हाफ वॉली पे लेकर 4 रन। हालांकि रिस्की बॉयज बंडिया बैठे हैं, यश है और अल्पेश, इनके फेवरेट खिलाड़ी भी फाइक अंसारी है। चौकी की मदद से स्कोर 6 रन 2 विकेट, अच्छा ओवर खत्म किया। आखिर में बहुत ही खूबसूरत स्ट्रोक खेला वहाँ पर बैट्समैन अतुल पाटिल ने। पहले ओवर की समाप्ति 6 रन 2 विकेटों के नुकसान पर। छः रन 2 विकेट, खेल की शुरुआत होती हुई। बढ़िया गेंद लेकिन ज्यादा कटी वाइड। देखिए बॉबी ने, बॉबी भुईर डबल बी, इन्होंने केंद्रीय राज्य मंत्री चषक में हैट्रिक लिया था और आजकल टेनिस क्रिकेट में बॉबी काफ़ी हिट हो रहे हैं, जितनी हिट राज कपूर की फिल्म बॉबी थी। बॉबी भुईर सामना करेंगे बैट्समैन महेश। इस मरतबा
इनसाइड आउट खेलने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद शॉर्ट थर्ड मैन पर, एक रन बनता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 2 विकेट, 8 रन। बहुत मशहूर 12वें खिलाड़ी यश्त्या यश पाटिल हमसे जुड़ चुके हैं, फाइक अंसारी के बहुत बड़े फैन। इस मरतबा ड्राइव किया है बहुत ही खूबसूरती के साथ, पीछे खिलाड़ी केतन मुकादम, केतन मुकादम को भेदना बहुत मुश्किल है, बहुत जबरदस्त फील्डर है। एक रन आता हुआ स्कोर में, 9 रन 2 विकेट। नौ रन दो विकेटों के नुकसान पर गति परिवर्तन, बढ़िया गेंद लेकिन विकेट कीपर ने बचपन में नहीं खेली गोलियां, गोटियां नहीं खेली, मिस कर गए वहां पर विकेट को। भावेश तले थे विकेट कीपर, अभी भी रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है क्योंकि गेंदे काफी स्विंग हो रही है। इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश, बढ़िया गेंद, क्या बॉलिंग कर रहे हैं वहां पर बॉबी। कमाल की बॉलिंग कर रहे हैं बॉबी भुईर, अभी तक बल्लेबाजों को बांधे रखा है बॉबी भुईर। फिर राइजिंग एंड सरप्राइजिंग गेंद, व्हाट अ ओवर, क्या बॉलिंग की बॉबी भुईर ने, तालियां होना चाहिए यहां पर। सिर्फ 2 रन दिए, एक वाइट का मिला के 3 रन, अब 12 गेंदे और 31 रन। सुनील पाटिल के आउट होने के बाद कहीं ना कहीं कालेर की कठिनाइयां बढ़ती हुई। देखिए महेंद्र पाटिल के जन्मदिन पे लगभग 1100 महिलाओं को प्रवीण हल्दी कुम के दिन, यानी महेंद्र पाटिल के जन्मदिन पे 1100 महिलाओं को साड़ियाँ बांटी जाएंगी, ये काम होते रहना चाहिए। आप जितना पुण्य करेंगे, जितना अच्छा काम करेंगे, आपको ऊपर वाला उतना ही नवाज देगा। और ऊपर वाला पैसे भी किसको देता है, मेरी मौजूदगी को इस तरह तस्लीम करता है, मैं कतरा हूँ मगर दरिया मेरी ताजीम करता है। और खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसको देता है जो उसे तकसीम करता है। लगातार दूसरी मरतबा अपने स्टेप में चुके हैं गेंदबाज अनिकेत, अनिकेत मुकादम मैच के लिए। बहुत बढ़िया गेंद, इस मरतबा बढ़िया गेंद, फिर बीट किया। गाउदी भी वेले अगर मैच जीतती है तो गनी भाई की तरफ से 5 उनको मेंडे दिए जाएंगे, लेकिन कब जीतना चाहिए, कोई भी टीम यहाँ कब जीतने आई है, और वेले टीम का यूनिट बहुत अच्छा दिख रहा है गेंदबाजी का। अल्पेश पाटिल, बंडिया, यष्टिया सब खुश नजर आ रहे हैं, रिस्की बॉयज
स्विंग एंड मिस, जबरदस्त गेंद, ये मेरे से बड़े कमेंटेटर थे। एक्साइटमेंट चलता हुआ, क्या बोलिंग हो रही है। और देखिए अल्पेश, सुनील पाटिल के आउट होने के बाद कोई भी बैट्समैन एक चौका बहुत अच्छा लगा है, उसके बाद सब कुछ उछाल दिया। पीछे खिलाड़ी है और मेरे ख्याल से हिट विकेट, यस हिट विकेट आउट हुए। ग्यारह तारीख को महेंद्र पाटिल साहब का जन्मदिन है, उस जन्मदिन पे कई कार्यक्रम रहेंगे। उनकी पंचायत के तरफ से भी, ग्राम पंचायत के तरफ से, साइंस खारबाव की तरफ से, और उनका जन्मदिन इसी स्पर्धा में, इसी वीआईपी डाइस पे केक काट के मनाया जाएगा। उस दिन मान्यवर की तूफान गर्दी रहेंगी, क्योंकि महेंद्र पाटिल एक ऐसा चेहरा है जो इस तालुका नहीं, थाना ज़िला में उनको बहुत ही इज्जत की निगाह से देखा जाता है। यहाँ से अब ऐसा लग रहा है कि गाड़ी छूटती नज़र आ रही है काले टीम की। देखिए समर्थ ट्रांसपोर्ट के प्रोपराइटर अल्पेश पाटिल ने कहा है कि मैच भी जीतेंगी टीम तो भी उनको नए ड्रेसेस दिए जाएंगे। वाह, इस मरतबा खींच के मारा है, गेंद जा रही है, जा रही है, सजनी गई साजन के घर, 6 रन। वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात, वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात। थोड़ा देर से होश में आए बैट्समैन, लेकिन कहते हैं जहां जागे वहीं सवेरा। इस शॉट को खेला है ऊंचे कद के ऑलराउंडर शरद पाटिल ने। कुल स्कोर उछलता हुआ पहुंचा है 15 रन। हालांकि अभी भी 8 गेंदे 25 रन, 7 गेंदे और कुल मिला के कितने रन चाहिए, 25। लेकिन कहते हैं जहां जागे वहीं सवेरा। सात गेंदे 25 रन। निकल के मारने की कोशिश, एज एंड गॉन। महेंद्र पाटिल दादा बसलाई साऱ्यांच्या मनात, बहुत दूर से खेला था इस शॉट को, गेंद विकेट कीपर के हाथ में कैद होती भी। लगभग नामुमकिन तो नहीं, लेकिन काफी मुश्किल काम, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। 6 गेंदों में 25। और समर्थ ट्रांसपोर्ट के अल्पेश पाटिल ने टीम को इस मैच की जीत कितने के बाद पूरी टीम को न्यू ड्रेसेस देने का ऐलान किया है। महेंद्र पाटिल साहब देर रात हमारे साथ हैं। देखिए साइंस खारबाओ पिछले 2 साल से ग्रामीण इसमें भी बढ़िया परफॉर्म कर रही है, सिटी क्रिकेट में भी बढ़िया परफॉर्म किया इस टीम ने। राइट आर्म ओवर द विकेट, गति परिवर्तन, स्लोक स्वीप, पीछे खिलाड़ी, क्या छूटा वहां पर
दो रन बनाए बैट्समैन ने, कोशिश हो रही है। और कहते हैं कि कोशिश करने वालों की हार नहीं होती, 5-23 का इक्वेशन। केतन मुकादम थोड़े नाराज हैं, गति परिवर्तन था, स्लॉग स्वीप किया था, फुल टॉस गेंद बल्ले पे आई नहीं, पीछे लुढ़क गई है, डीप स्क्वायर लेग पे झपटे थे केतन मुकादम, चीते की तरह झपटे थे। अब गेंदे बची है चार और रन चाहिए 22। अंपायर ये बताइए कि पहले गेंद पर एक रन आया था या दो। लेग कटर पंच, एक और विकेट। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यान तो फेमस झाला, महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोर गरीब। देखिए वेले टीम का कितना क्रेज है, गावदेवी वेले मैच को जीतती है तो उनके पुलिस पाटिल शाहजी की तरफ से भी कैश प्राइज है। शाहजी भुईर की तरफ से भी कैश प्राइज है। खेल की शुरुआत होती भी, गेंदे बची है केवल, फिर कट किया बहुत ही खूबसूरती के साथ चार रन, लेकिन बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है। वेल प्रसंगी धावून जातो हा संकटाकर, कट किया है बहुत खूबसूरत स्क्वायर कट, मानो गुंडप्पा विश्वनाथ और ग्रेग चैपल इस शॉट को खेल रहे हो। जगह दी थी वहां पर, बल्ला गेंद पे रोल करता हुआ चार रन। वाइड यॉर्कर, कितनी गेंदे बची है वेले को जीतने के लिए, एक गेंद, ऑलराउंड परफॉर्मेंस वेले का। अनिकेत पाटिल बल्लेबाजी को आ ही नहीं पाए, अनिकेत मात्रे। देखिए सुनील पाटिल का जल्दी आउट होना दबाव बढ़ा गया। गति परिवर्तन और इस मैच को जीत लिया वेले टीम ने, अभिनंदन वेले एंड हार्ड लक कालेर। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है साजन पाटिल इज द मैन ऑफ द मैच। वीआईपी पे कोई है? समीर तांगड़ी के हाथों से हम साजन पाटिल, प्लीज कम फॉरवर्ड। साजन कम फॉरवर्ड प्लीज, साजन को मैन ऑफ द मैच देंगे समीर तांगड़ी। मैं आपसे लेता हूं विदा।